नमस्कार, मी शाहुसेन मुल्ला. तुम्ही पाहता एसएम नेटवर्क प्रस्तुत तितचलकरंजी न्यूज टाइम. पाहूया आजच्या ठळक बातम्या आमच्या प्रतिनिधी सर. मारहाण करून जबरदस्तीने रोख रकमेसह मोबाईल काढून घेणाऱ्या इस्मांना अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई. तर मिळालेली माहिती अशी की शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिनांक 8 मे रोजी पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास ओंकार बबन खवरे राहणार ए वार्ड साकोळी कॉर्नर शिवाजीपेठ कोल्हापूर हा विनस कॉर्नर येथून जात असताना त्यास अज्ञात इसमांनी पाठलाग करत येऊन त्याच्या गाडीस लात मारून त्यास खाली पाडून त्याच्याकडील रोख रक्कम मोबाईल हँडसेट जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेले होते. घडले प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिले फिर्यादीप्रमाणे शाहूपुरी दिनांक 8 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करण्याकरता पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकास सूचना दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार युवराज पाटील व अमित सरजे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा वैभव बालाजी गायकवाड राहणार सम्राटनगर कोल्हापूर व बालाजी दुर्गाप्पा हिरेमैत्री राहणार सम्राटनगर कोल्हापूर व मनोज उर्फ रोहित महादेव मस्के राहणार सम्राटनगर कोल्हापूर यांनी केला असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे सदर आरोपी त्यांच्याकडील होंडा ऍक्टिव्ह मोपेडवरून सम्राटनगर गार्डन येथे येणार असल्याची बाबत खात्रीशीर माहिती मिळाली. मिळाल्या माहितीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार युवराज पाटील, अमित सरजे व प्रकाश पाटील यांच्या पथकाने सम्राटनगर गार्डन सम्राटनगर येथे सापळा लावून सदर आरोपी यांना त्यांच्याकडे असणारी होंडा ऍक्टिव्ह मोपेडसह ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्या कब्ज्यात रिअलमी कंपनीचा निळसर रंगाचा मोबाईल हँडसेट मिळून आला. सदर मोबाईलवर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी 8 मे रोजी पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास 2 इसम मोपेडवरून विनस कॉर्नर येथून जात असताना त्यांचा पाठलाग करत येऊन त्यांच्या गाडीस लात मारून त्यास खाली पाडून त्यास मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल हँडसेट जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेल्याबाबत कबुली दिली. त्यांच्या कब्जात मिळालेली रिअलमी कंपनीचा एक मोबाईल हँडसेट व गुन्हा करण्याकरता वापरलेली होंडा ऍक्टिव्ह मोपेड असा 50,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना त्यांच्या कब्जात मिळालेले मुद्देमालासह अधिक तपासाकामी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाणे यांच्याकडून सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अंमलदार युवराज पाटील, अमित सरजे, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, सागर माने व सुशील पाटील यांनी केले आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम. एक शोध सत्यासाठी.